इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी सगळ्यात महत्त्वाचं विधान करत एक मोठं भाकीत केलंय. 2024 निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील असं पवारांनी म्हटलंय. काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असंही महत्त्वाचं आणि सूचक विधान पवारांनी केलंय. काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरू विचारसरणीचे आहोत, उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच असल्याचं देखील पवारांनी म्हटलेलं आहे. तर समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक असल्याचं सूचक आणि तितकंच महत्त्वाचं विधान पवारांनी केलेलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी त्या मुलाखतीमध्ये नेमकं म्हटलंय तरी काय याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरू विचारसरणीचेच आहोत. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेससोबत आहोत त्यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक. उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच असल्याचं देखील पवारांनी या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागली, यांच्या मांडीला मांडीला लावून बसत आहे. त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत. तिकडे फारूक अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान भांगड्या भरल्याचा, पाकिस्तानकडे अनुभव आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते आहेत. त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा, तर ते काही नवल नाही. यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी हा संकेत दिलाय की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन. साऊथ मध्ये राज्य पातळीवरचे पक्ष, राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहे. तुम्ही तेलंगणा घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तामिळनाडू घ्या, ह्याच तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, इवन बेंगलोरमध्ये देखील काही राज्यस्तरावरचे पक्ष तसे स्ट्रॉंग होते, अशी परिस्थिती आहे. शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही. असे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात. काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे. येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात. अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे. दरम्यान या संदर्भात दीपक केसरकर आणि सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या आपण पाहूया. बघा, त्यांनी कुठल्या पक्षात दिली नावं हा त्यांचा पक्ष आहे. मुळातच ते काँग्रेसचे नेते होते. आम्ही सर्व आम्हाला अनेक लोक म्हणतात की तुम्ही पक्ष बदलले. पक्ष कुठे बदललेला आहे? काँग्रेसचे दोन भाग झाले, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी झाली आणि काँग्रेस झाली. त्याला मी स्वतः राष्ट्रवादीकडे राहणं प्रेफर केलं, कारण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक काम करत होते. मला वाटतं असं स्वतःवरून स्वर्ग गाठायची काही गरज नाही आणि तो कुणीही गाठू नये. सन्माननीय पवार साहेब ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्या बोलण्याचे अर्थ हे भल्या भल्यांना लागत नाहीत आणि ते जेव्हा पूर्वेकडे बघून बोलतात त्यावेळेला त्यांना पश्चिमेकडे काहीतरी सुचवायचं असतं हे एव्हा ना हा महाराष्ट्रातल्या आणि सुजाण जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ जर कुणी काढणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.